नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये कायझेन अड्डा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातला एकदम बेसिक भाग जो आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आपल्याला रेग्युलर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। मित्रांनो, जसं अक्षरापासून शब्द, शब्दापासून वाक्य, वाक्यापासून उतारे आणि त्यानंतर भाषा तयार होते, अगदी त्याच पद्धतीने अंकांपासून संख्या, त्यानंतर संख्येवरच्या क्रिया आणि त्यानंतर गणिताची निर्मिती होते। म्हणजे अंक किंवा संख्या हा गणिताचा मूलभूत भाग आहे। आणि मग या संख्या ज्या असतात या किती वेगवेगळ्या प्रकाराने गणितामध्ये वापरल्या जातात त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। मुळात हे अंक किंवा या संख्या ज्या आहेत तर या अंकांचा किंवा संख्यांचा शोध कुठं लागला किंवा त्याची निर्मिती कुठं झाली, त्याची सुरुवात कुठं झाली, तर आताचा जो युरोप खंड आहे ज्याला प्राचीन काळी प्राचीन रोमन साम्राज्य असं म्हटलं जायचं किंवा बायझेंटाईन साम्राज्य असं म्हटलं जायचं, तर या बायझेंटाईन साम्राज्यामध्ये प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सर्वात सुरुवातीला संख्याशास्त्राचा उदय झाला। आणि म्हणून गणितामध्ये अभ्यास करत असताना आपण आजही रोमन संख्याचिन्हांचा अभ्यास करतो आणि तिथून पुढे गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करतो। रोमन संख्याचिन्हांच्या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या प्रकाराच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। चला, संख्यांचा सगळ्यात पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो त्यालाच मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं। लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या त्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतात आणि म्हणून नैसर्गिक संख्यांचा संच हा इंग्रजीतील एन, कॅपिटल एन या अक्षराने दाखवला जातो। हा सुद्धा स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। नैसर्गिक संख्यांचा संच कोणत्या अक्षराने दाखवला जातो, तर नैसर्गिक संख्यांचा संच कॅपिटल एन या अक्षराने दाखवला जातो। नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं सुद्धा म्हणतात। मित्रांनो, मोज संख्या याचाच अर्थ सुरुवातीला संख्यांचा वापर जो आहे तो वस्तू मोजण्यासाठी केला जात होता। आणि मग ज्या वेळेस वस्तू आपल्याला मोजायच्या असतात त्यावेळेस आपण एकापासून सुरुवात करतो, एक दोन तीन चार अशा वस्तू मोजतो। आणि म्हणून नैसर्गिक संख्यांची सुरुवात जी आहे ती सुद्धा एक पासून होते। तर एक दोन तीन चार असं आपण अनंतापर्यंत जाऊ शकतो। आणि म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे एक। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती सांगता येणार नाही कारण आपण अनंतापर्यंत संख्या लिहित पुढे जाऊ शकतो। आणि म्हणून लक्षात घ्या, हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे। आता यानंतर संख्यांचा संच येतो तो पूर्ण संख्यांचा संच। मग या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या, ज्या वेळेस या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये शून्य ऍड होतो म्हणजे संख्यांच्या मोजण्याला शून्यापासून सुरुवात होते त्यावेळेस त्या संख्यांच्या संचाला पूर्ण संख्या किंवा ज्याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हणतात आणि म्हणून पूर्ण संख्यांचा संच जो असतो तो इंग्रजीतील डब्ल्यू या अक्षराने दाखवला जातो। पूर्ण संख्या होल नंबर्स शून्य एक दोन तीन चार डॅश 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 आपण अनंतापर्यंत जाऊ शकतो। म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर शून्य, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येणार नाही। चला त्याच्या थोडं पुढे जायचा प्रयत्न करू। पूर्णांक संख्या ज्याला इंग्रजीमध्ये इंटिग्रल्स असं म्हणतात किंवा इंटिजर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स म्हणून हा पूर्णांक संख्यांचा संच जो असतो तो इंग्रजीतील आय या अक्षराने दाखवला जातो। मग पूर्णांक संख्या कोणत्या आहेत तर समजावून घ्या, ज्या वेळेस पूर्ण संख्यांच्या संचामध्ये ऋण संख्या सुद्धा मिसळल्या जातील याचाच अर्थ असा आहे
वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन। या ठिकाणी लक्ष द्या, हा जो पूर्णांक संख्यांचा संच आहे या पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये शून्य तर आहेच, प्लस सगळ्या धन संख्या सुद्धा आहेत, आणि शिवाय सर्व ऋण संख्या ज्या आहेत त्या सुद्धा या पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये येतात। मग लक्षात घ्या, पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, जस जस पूर्णांक संख्यामध्ये तुम्ही डावीकडे जाल तस तशी संख्येची किंमत कमी कमी होत जाते। लक्षात घ्या, तीनापेक्षा दोन लहान, दोनापेक्षा एक लहान, एकापेक्षा शून्य लहान, शून्यापेक्षा वजा एक लहान आहेत, वजा एक पेक्षा वजा दोन लहान आहेत, वजा दोन पेक्षा वजा तीन लहान आहेत। आणि मग मित्रांनो, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, तर ती सुद्धा सांगता येणार। सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती, तर ती सुद्धा सांगता येणार। हा थोडासा एक फरक लक्षात घ्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यांच्या संदर्भाने। चला पुढे, परिमेय संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं, आणि परिमेय संख्यांचा संच जो असतो तो इंग्रजीतील आर या अक्षराने दाखवला जातो। आता परिमेय संख्या कशाला म्हणायचं, तर पुस्तकी व्याख्या लक्षात घ्या, जी की व्याख्या आपल्याला कुठेही विचारली जाणार नाही, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला परिमेय संख्या कशाला म्हणायचं हे विचारलं जाणार नाही, फक्त परिमेय संख्या कोणत्या आहेत त्या कशा ओळखायच्या हे थोडंसं समजावून घ्या। जी संख्या x अपॉन y या स्वरूपामध्ये लिहिता येते, या ठिकाणी फक्त एक अट आपल्याला घातलेली आहे, फेअर y इज नॉट इक्वल टू झिरो। लक्षात घ्या मित्रांनो, जी संख्या तुम्ही x आणि y या ठिकाणी कोणतीही अल्फाबेट्स वापरू शकता तसं काही नाही, जी संख्या तुम्ही एक्स अपॉन वाय या स्वरूपामध्ये लिहू शकता, फक्त छेदस्थानी असणाऱ्या अंकाची किंमत जी आहे ती शून्येतर असली पाहिजे, शून्य नसायला पाहिजे, ती धन असली तरी चालेल, ती ऋण असली तरी चालेल, फक्त ती शून्य नको। अशा स्वरूपामध्ये जी संख्या तुम्ही लिहू शकता त्या संख्येला परिमेय संख्या असं म्हणते। आता लक्षात घ्या, तीन ही संख्या परिमेय आहे का, तर आहे। याचं कारण असं आहे, कोणतीही संख्या ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस त्या संख्येचा छेद एक असतोच, त्याचबरोबर त्या संख्येचा घात सुद्धा एक असतो, परंतु गणितामध्ये हा एक घात किंवा एक छेद लिहिण्याची पद्धत नाही, त्यामुळे आपण तो लिहित नाही, परंतु याला एक घात असतोच, म्हणून ही संख्या जी आहे ही संख्या परिमेय संख्या आहे। चला पुढे, वजा सात या संख्येचा छेद सुद्धा एक आहे, याचा घात सुद्धा एक आहे, त्यामुळे ही सुद्धा संख्या परिमेय संख्या आहे। चार अपॉन तीन ही सुद्धा परिमेय संख्या आहे, वजा पाच अपॉन सात ही सुद्धा परिमेय संख्या आहे, कारण या ठिकाणी अंशस्थानी आणि छेदस्थानी शून्येतर अंक दिलेले आहेत। हे पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, ते धन आहेत की ऋण आहेत याच्याशी घेणं देणं नाही, फक्त महत्वाची आट या ठिकाणी आपल्याला एवढी सांगितलेली आहे की छेदस्थानची संख्या जी आहे ती शून्य सोडून दुसरा अंक असायला पाहिजे, शून्येतर संख्या असायला पाहिजे, आणि या ठिकाणी छेदस्थानी कुठेही शून्य नाही, म्हणून या सर्व संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्या आहेत। चला पुढे, शून्य ही संख्या परिमेय संख्या आहे की नाही, तर लक्षात घ्या, या ठिकाणी शून्य या संख्येचा छेद हा नेहमी शून्येतरच असतो, याचा छेद एक दोन तीन चार कितीही असू शकेल, शून्याचा छेद कितीही लिहिला तरी त्याची किंमत जी असते ती शून्यच असते, परंतु शून्याचा छेद कधीही शून्य येऊ शकत नाही, आणि म्हणून शून्य ही संख्या जी आहे ती सुद्धा परिमेय संख्याच आहे, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊ, दहा
भागिले तीन। जर का हा भागाकार करायचा आपण प्रयत्न केला तर तीन त्रिक नऊ, खाली एक उरला, दशांश चिन्ह दिलं, दहा झाले। तीन त्रिक नऊ, तीन त्रिक नऊ, तीन त्रिक नऊ। या ठिकाणी हा भागाकार जो आहे हा भागाकार कधीही पूर्ण होणार नाही। या ठिकाणी तुम्ही भाग देत राहिला तर अनंतापर्यंत तुम्हाला तीन 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 असं लिहावं लागेल। या ज्या संख्या असतात या संख्यांना आपण आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो। अपूर्णांक या घटकाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करू त्यावेळेस याच्यावर डिटेल चर्चा करू, सध्यापुरतं फक्त एवढं समजावून घ्या। याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात आणि हे जे आवर्ती दशांश अपूर्णांक आहेत हे तीन दशांश चिन्ह तीन आवर्ती असं लिहिलं जातं। या तीनाच्या डोक्यावर एक टिंब दिलेला आहे याचा अर्थ हा भाग पूर्ण नाही, हे तीन 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 अनंतापर्यंत पुढे आलेले आहे। हे जे आवर्ती दशांश अपूर्णांक आहेत हे आवर्ती दशांश अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्याच आहे, लक्षात घ्या। मग जर सर्व धन संख्या, ऋण संख्या, शून्य अपूर्णांक या सर्व संख्या आवर्ती दशांश अपूर्णांकासह परिमेय असतील तर नेमकं अपरिमेय काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या संख्येची किंमत काढत असताना ती अखंड अनावर्ती येत असते, आवर्ती आणि अनावर्ती याच्यातला फरक समजावून घ्या। या ठिकाणी तीन 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 येणार आहेत याला आपण आवर्ती असं म्हणतो, परंतु जर या ठिकाणी वेगवेगळे अंक पुढे येत असतील आणि तो भागही पूर्ण जात नसेल तर त्याला आपण अनावर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो। असा जर अखंड अनावर्ती दशांश अपूर्णांक असेल तर त्या अपूर्णांकांचा समावेश फक्त आपण अपरिमेय संख्यांमध्ये करत असतो। मग या अशा अपरिमेय संख्या कोणत्या आहेत? तर लक्षात घ्या, वर्गमुळामध्ये तीन, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचं जर आपण वर्गमूळ काढायचा प्रयत्न केला तर त्यांची किंमत जी असते ती अखंड अनावर्ती येत असते। आपण नववी दहावीला ज्यावेळेस होतो मित्रांनो त्यावेळेस आपण लॉग टेबल वापरायचो, लक्षात घ्या, वर्गमुळात दोनची किंमत किती, वर्गमुळात तीनची किंमत किती, आणि दोन दशांश तळापर्यंत त्या लॉग टेबलमध्ये त्याची किंमत दिलेली असायची, ते लॉग टेबल परीक्षेला सुद्धा वापरता यायचे। तर हे जे वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन आहेत म्हणजेच पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ जर आपण काढायचा प्रयत्न केला तर ते अखंड अनावर्ती येतात आणि म्हणून त्या संख्या ज्या आहेत त्या संख्या अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळामध्ये तीन ही संख्या लिहिण्याची आणखी एक पद्धत आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी तीनाच्या ऐवजी आपण दुसरा अंक जर घेतला, समजा आठ, या ठिकाणी आठाचा एक अपॉन दोन जर घात लिहिला तर याचा अर्थ सुद्धा असा होतो की वर्गमुळामध्ये आठ, आणि म्हणून वर्गमुळातली संख्या लिहिण्याची ही एक पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे, या दोन्हींचाही अर्थ एकच आहे। वर्गमुळाचं चिन्ह काढा किंवा एक अपॉन दोन घातल्या, दोन्हींचा अर्थ एकच। या दोनही संख्या ज्या आहेत त्या अपरिमेय संख्या आहे। चला आणखी थोडस पुढे, जर एखाद्या संख्येचा छेद शून्य असेल, नऊ अपॉन शून्य, या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला फक्त परिमेय संख्यांमध्ये एकच आठ सांगितली होती, संख्या या स्वरूपात लिहिता आली पाहिजे आणि छेदस्थानचा अंक शून्य नाही पाहिजे। या ठिकाणी छेदस्थानी शून्य आलेला आहे आणि ज्या वेळेस एखाद्या संख्येला आपण शून्यने भागायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या संख्येची किंमत शोधता येत नाही। त्याला तुम्ही अखंड म्हणा, त्याला तुम्ही अनंत म्हणा, त्याला तुम्ही इनफायनाईट नंबर म्हणा, त्याला तुम्ही काहीही नाव द्या, परंतु त्या संख्येची किंमत शोधता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी छेदस्थानी शून्य असेल तर ती संख्या जी असते ती अपरिमेय संख्या असते। या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेला जाणीवपूर्वक बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न जो असतो तो प्रश्न असतो पाय। आता लक्षात घ्या मित्रांनो, या पायची किंमत 22/7 असते। हे पाय काय आहे, 22/7 काय आहे, हा थोडासा भूमितीतला भाग आहे पण तरी सुद्धा चालता चालता तुम्हाला असं सांगतो की ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारचं वर्तुळ घ्याल त्यावेळेस त्या वर्तुळाचा परिघ आणि त्या वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर जे असतं ते नेहमी 22/7 असतं, म्हणून पायची ती एक फिक्स किंमत आहे।
या ठिकाणी हे 22/7 जे आहेत याला जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर याचं उत्तर जे आहे ते आवर्ती दशांश अपूर्णांक येतं। मग आपण तर मगाशी असं म्हटलं होतं की आवर्ती दशांश अपूर्णांक जे आहेत ते परिमेय संख्या आहेत, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा जर 22/7 असेल तर 22/7 ही परिमेय संख्याच आहे, पण जर आपल्याला परीक्षेला पाय विचारलेला असेल, हे चिन्ह दिलेलं असेल, तर ती संख्या जी आहे ती संख्या अपरिमेय संख्या आहे, लक्षात घ्या। मग असं का? पायची किंमत तर आपण 22/7 धरतो, मग पाय अपरिमेय आहे आणि 22/7 परिमेय आहे, ही काय भानगड आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, 22/7 ही पायची परफेक्ट व्हॅल्यू नाही। समजावून घ्या, गणितामध्ये बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी परफेक्ट व्हॅल्यू नसते त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट फॅक्टर येत असतो आणि हा सुद्धा एक ऍडजस्टमेंट फॅक्टर आहे। वास्तविक पाहता पायची किंमत जर काढायचा प्रयत्न केला तर ती अखंड अनावर्ती येते आणि म्हणून पाय जो आहे ती एक अपरिमेय संख्या आहे। 22/7 ही परिमेय संख्या आहे, कारण 22 जर 7 भागायचा प्रयत्न केला तर आवर्ती दशांश अपूर्णांक उत्तर येतं। हा थोडासा भाग समजावून घ्या, चला आपण पुढे जाऊ। चला पुढे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही संख्या मिळून जो संच तयार होतो त्या संचाला वास्तव संख्या असं म्हणतात, रियल नंबर्स। आता लक्षात घ्या, वास्तव संख्या म्हणजे वास्तवात वापरल्या जाणाऱ्या संख्या। मग परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्याला वास्तव संख्या असं म्हणतात। आता लक्षात घ्या, वास्तव संख्यांचा संच हा जगातील सर्वात मोठा संख्या संच आहे, कारण जी संख्या कारण या संचामध्ये नाही अशी संख्याच नाही। तुम्ही कोणतीही संख्या घ्या, ती संख्या एकतर परिमेय मध्ये येणार किंवा अपरिमेय मध्ये येणार, म्हणजेच ती संख्या वास्तव संख्या संचामध्ये येणार, म्हणून वास्तव संख्यांचा संच हा जगातील सर्वात मोठा संख्या संच आहे। आता इथपर्यंत परीक्षेला विचारणारा आणखी एक छोटासा भाग लक्षात घ्या मित्रांनो, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत, या सर्व नैसर्गिक संख्या या ठिकाणी सुद्धा आलेल्या आहेत, हा पूर्णच्या पूर्ण संच या ठिकाणी आलेला आहे, म्हणून मी असं म्हणायचं धाडस करतोय की सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात। आणखी थोडं पुढे गेलं तर लक्ष द्या, सर्व पूर्ण संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत, कारण हा सर्वच्या सर्व संच या ठिकाणी आलेला आहे पूर्णांक संख्यांमध्ये, म्हणून सर्व पूर्ण संख्या ज्या असतात त्या पूर्णांक संख्या असतात। त्याच्याही पुढे जाऊन सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात। मग लक्षात घ्या, ज्या वेळेस परीक्षेला आपल्याला 4-5 वाक्य दिलेले असतील आणि असा प्रश्न विचारलेला असेल की खालीलपैकी चुकीची विधानं कोणती किंवा खालीलपैकी बरोबर विधानं कोणती, आणि या अशा प्रकारची वाक्य दिलेली असतील त्यावेळेस आपल्याला शोधता आलं पाहिजे, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत, सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या आहेत, सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत, आणि सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या आहेत। परंतु ज्यावेळेस खालून आपण वर जाऊ त्यावेळेस हा संख्या संच वरील संख्या संचामध्ये समाविष्ट होणार नाही, याचाच अर्थ सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या नाहीत, सर्व परिमेय संख्या या पूर्णांक संख्या नाहीत, सर्व पूर्णांक संख्या या पूर्ण संख्या नाहीत, आणि सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नाहीत, एवढं लक्षात घ्या। चला पुढे, चला पुढे, व्यस्त संख्या किंवा त्याला व्युत्क्रम संख्या असं म्हणतात। व्युत्क्रम संख्या कशाला म्हणायची याची पुस्तकी व्याख्या तुम्हाला सांगतो, परंतु ती व्याख्या कुठेही पाठ करायचा प्रयत्न करू नका। लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्यापासून जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि पाठांतर हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्यातली त्यात गणितासारखा विषय जो आहे याच्यामध्ये काहीही पाठ करायचं नसतं। गणित हा समजावून घेण्याचा विषय आहे, तो पाठ करण्याचा विषय नाही। इव्हन एक सुद्धा सूत्र पाठ न करता ज्याला गणित हा विषय सोडवता येतो तोच गणिताचा मास्टर होऊ शकतो, लक्षात घ्या। चला,
व्यस्त संख्या किंवा व्युत्क्रम संख्या ज्या दोन संख्यांचा गुणाकार नेहमी एक येतो त्यांना परस्परांच्या व्यस्त संख्या असं म्हणतात। आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार नेहमी एक येत असतो तर लक्षात घ्या चार आणि एक अपॉन चार या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार करायचा प्रयत्न केला तर याचं उत्तर नेहमी एक येणार आहे। किंवा पाच अपॉन सात हा एक अपूर्णांक आहे आणि याला जर तुम्ही सात अपॉन पाच ने गुणायचा प्रयत्न केला तर यांचा गुणाकार जो असतो तो नेहमी एक येईल आणि म्हणून पाच अपॉन सातच्या व्यस्त संख्या सात अपॉन पाच आणि सात अपॉन पाचच्या व्यस्त संख्या पाच अपॉन सात किंवा चाराच्या व्यस्त संख्या एक अपॉन चार आणि एक अपॉन चारच्या व्यस्त संख्या चार। समजावून घ्या। चला पुढे विरुद्ध संख्या। मग व्यस्त संख्या आणि विरुद्ध संख्या याच्यामध्ये काय फरक आहे? या विरुद्ध संख्यालाच बेरीज व्यस्त असं सुद्धा म्हटलेलं आहे। ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, लक्षात घ्या परत, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात। उदाहरणार्थ पाच आणि वजा पाच यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर शून्य येणार आहे। किंवा वजा तीन अपॉन दोन आणि अधिक तीन अपॉन दोन यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर शून्य येणार आहे आणि म्हणून पाचाच्या विरुद्ध संख्या जी आहे ती आहे वजा पाच आणि वजा पाचाच्या विरुद्ध संख्या जी आहे ती पाच। तसंच वजा तीन अपॉन दोनच्या विरुद्ध संख्या तीन अपॉन दोन आणि तीन अपॉन दोनच्या विरुद्ध संख्या वजा तीन अपॉन दोन। व्यस्त संख्या आणि विरुद्ध संख्या यांच्यामध्ये अतिशय बारीक फरक आहे, तेवढा फरक फक्त समजावून घ्या कारण परीक्षेला पुढे बऱ्याच वेळा अनेक प्रश्नांमध्ये व्यस्त संख्या आणि विरुद्ध संख्या यांचा उल्लेख आलेला असतो, संदर्भ आलेला असतो। पुढे सम आणि विषम। समसंख्या कशाला म्हणायचं, विषम संख्या कशाला म्हणायचं, आपल्याला माहिती आहे दोन ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या सर्व समसंख्या आहेत। ज्या संख्यांचे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो। ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो। विषम संख्यांना दोन ने पूर्ण भाग जात नाही। चला पुढे पुढे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजावून घ्या। मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा भाग जो आहे असं विस्तारपणे आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे फक्त याची धावती ओळख करून देतो। मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, ज्या संख्येला एक आणि तीन स्वतःनेच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात। थोडक्यात जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्याच पाड्यात येते, इतर दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही, त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात। मूळ नसलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात। म्हणजेच ज्या संख्या दुसऱ्याच्या पाढ्यामध्ये येऊ शकतात, ज्या संख्यांना ती स्वतः सोडून इतरही विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात। या ठिकाणी फक्त शून्य आणि एक हे दोन अंक असे आहेत जे या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या दोन्हीपैकी कोणत्याही गटामध्ये येत नाहीत। चला पुढे। यानंतर त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्यांच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो आपण टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। जाता जाता फक्त संख्येची ओळख करून देतो। त्रिकोणी संख्या दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ कोणतीही संख्या घ्या, चार आणि पाच यांचा गुणाकार करून जर त्याला दोन ने भागलं तर चार पंचे वीस त्याच्या निम्मे दहा, या संख्येला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो। त्याला त्रिकोणीच का म्हणायचं वगैरे सर्व डिटेल जे आहेत ते त्या स्पेशल त्रिकोणी संख्यांच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहेत, लक्षात घ्या। क्रमवार संख्यांच्या दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। आणि शेवटची संख्या प्रकार जो आहे तो आहे चौरस संख्या। चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स। एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जे काही उत्तर येतं त्याला स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या किंवा वर्ग संख्या असं म्हणतात। एकाचा वर्ग एक, चार, नऊ, सोळा, पंचवीस, छत्तीस, एकोणपन्नास या वर्ग संख्या आहेत त्यांना चौरस संख्या असं सुद्धा म्हणतात। मित्रांनो, आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार या घटकावर थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न केला आणि या संख्यांचे प्रकार समजावून घ्यायचा प्रयत्न केला। पण या घटकावर परीक्षेला नेमके प्रश्न आतापर्यंत कोणते आलेले आहेत आणि कसे प्रश्न येतात
या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या काही अडचणी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्या, आणि हा चॅनल जर आपण सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल घेऊन जा। मित्रांनो, आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो, उद्या परत एकदा नवीन घटकासह भेटू, तोपर्यंत नमस्कार।